आणि आता पाहूयात महत्त्वाच्या 50 बातम्या बातम्यांचं अर्धशतक मधून. टाटा एअरबस प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवरती जोरदार टीका केली. हा प्रकल्प गेल्यामुळे राज्यातील तरुणांच्या हातचा रोजगार निघून गेलाय, त्यामुळे राज्यामधील जनतेमध्ये अस्वस्थता असून राज्यातील जनतेला उद्योगमंत्र्यांचा राजीनामा हवाय, त्यामुळे तुम्ही उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेणार आहात का असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. उद्योगमंत्री तारखेनिशी उत्तर देत आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तसंच राज्य सरकारनं आतापर्यंत 72 मोठे निर्णय घेतल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. वेळ पडली तर राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका काढू असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. तसंच कुणामुळे कोणते प्रकल्प राज्याच्या बाहेर गेले हे सगळंच बाहेर काढणार असंही त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये गुजरातला प्राधान्य मिळतंय हे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. राज्य सरकार गुजरात पुढे दबून चालतंय का असा मोठा प्रश्न माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित केलाय. बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादामध्ये समेट घडवण्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे, त्याचाच भाग म्हणून काल दुपारी मुख्यमंत्र्यांनी फोनवरून संपर्क साधला आणि रवी राणा आणि बच्चू कडू यांना आज मुंबईला बोलावलेला आहे. मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याचं कारण एबीपी माझाच्या हाती आलंय. मिलिंद नार्वेकरांना ठाकरे गटातील कार्यकर्त्यांकडूनच धोका असल्याचं बोललं जात आहे. चार प्रकल्प राज्याच्या बाहेर गेल्यानं ठाकरे गट आक्रमक झालाय. ठाकरे गटाकडून मुंबईच्या परळ लालबाग या भागामध्ये बॅनरबाजी करण्यात आली. राज्यातील तरुणाई विचारते आहे यासाठी हवा आहे का राज्यातील तरुणाई विचारते यासाठी हवा आहे का बदल अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. दरम्यान भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज किशोरी पेडणेकरांचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी असल्याचा दावा आमदार एकनाथ खडसे यांनी केलाय. बच्चू कडू यांच्या माध्यमातून ही नाराजी बाहेर येण्यास सुरुवात झालेली आहे असं मत खडसेंनी व्यक्त केलंय. भास्कर जाधवांनी पुन्हा एकदा नारायण राणेंना डिवचलाय. 25 पैशावरती राणेंचा फोटो लावणाऱ्यांचा कल्पकतेला दाद दिली पाहिजे अशा शब्दामध्ये त्यांनी डिवचलेला आहे. नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती तात्पुरती पुढे ढकललेली आहे. राज्य सरकारकडून कोरोना कालावधीमध्ये वयोमर्यादा पूर्ण झालेल्यांना पुन्हा संधी देण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पोलीस भरतीला दिलेल्या स्थगितीमुळे आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी सरकारवरती निशाणा साधलाय. दोन प्रकल्प गुजरातला गेले, आता पोलीस भरती गुजरातच्या मुलांसाठी करणार आहे का असा सवाल त्यांनी सरकारला विचारलाय. गुजरातला गेलेल्या उद्योगांवरती भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांनी मेक इन इंडियाला सीमांचं बंधन नसल्याचं यावेळी बोललं. उद्योग कोणत्या राज्यामध्ये घेऊन जायचे हा निर्णय उद्योगपती घेत असतात, उद्योग कोणत्याही राज्यात जाऊत त्यांचं स्वागतच असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. हवेतून चालणाऱ्या बसचं स्वप्न दाखवणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी IIT मध्ये हवेतील डबल डेकर बसची कल्पना मांडली. मुंबईमध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी हवेमध्ये चालणारी डबल डेकर बस हवी असं गडकरी यांनी म्हटलंय. नाना पटोले यांच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीचे नेते सोमवारी दुपारी 4 वाजता राज्यपालांना भेटणार आहेत. अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, शेतकरी मदत, राज्यातील विविध प्रश्नांचा यावेळी ओहापोह केला जाईल असं पटोलेंनी सांगितलंय. निवडणूक आयोग 1 किंवा 2 नोव्हेंबरला गुजरात विधानसभेच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे. 30 नोव्हेंबर किंवा 1 डिसेंबर आणि 4 किंवा 5 डिसेंबर अशा 2 तारखांना मतदान असू शकतं, तर 8 डिसेंबरला मतमोजणी असण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. FRP कायद्यामधील बदल मान्य नसून प्रचलित पद्धतीनं FRP पेक्षा 300 रुपये अधिक FRP द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. दरवर्षी राज्य सरकार दिवाळीच्या आधी धान खरेदी, कापूस खरेदी करत असते, पण आता मात्र दिवाळी संपली तरीही धान खरेदी सुरू झालेली नाहीये, यावरून हे सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंच्या विरोधामध्ये केलेल्या टीकेच्या निषेधार्थ जळगावमध्ये ठाकरे गटाने आंदोलन केलंय. यावेळी अब्दुल सत्तार यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली. रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावरती केलेल्या आरोपांच्या निषेधार्थ जालन्यामध्ये दिव्यांगांनी राणा यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला निषेध व्यक्त केलाय. एक तारखेपर्यंत आरोप सिद्ध न केल्यास राज्यातील दिव्यांग यांच्या घरावरती मोर्चा काढतील असा इशारा यावेळी आंदोलकांकडून देण्यात आलाय. अकोला जिल्हा परिषदेच्या चारही सभापती पदावरती वंचितचा विजय झालाय. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा वंचितकडून पराभव करण्यात आलाय. मुंबईमधील मुंबादेवी मंदिरामध्ये अन्नकूट महोत्सव आयोजित करण्यात आला होता आणि दिवाळीच्या निमित्तानं याचं आयोजन करण्यात येतं. यावेळी देवीसमोर 56 विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जाते. दिवाळीच्या पूर्वीच राज्यातील शिक्षकांचे पगार देण्याचा निर्णय शासनानं घेतलेला होता. प्रत्यक्षामध्ये पगार अनुदान जिल्हा स्तरावरती वर्ग करताना केवळ 60% रक्कम पाठवली गेली. 26 जिल्ह्यांमधील 2 लाखांवर शिक्षकांची दिवाळी ही पगाराविनाच गेली. आता हे शिक्षक असहकार आंदोलन करण्याच्या विचारात आहेत. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवरील बंदी 1 वर्षासाठी वाढवलेली आहे. ही बंदी आता 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत लागू असेल. याबाबतची अधिसूचना सरकारनं जारी केलेली आहे. देशातील साखरेच्या वाढत्या किमतीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं 1 जून ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत साखरेच्या निर्यातीवरती बंदी घातलेली होती. गुजरात सरकार राज्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड अर्थात समान नागरी कायदा लागू करण्याच्या तयारीत आहे. याबाबतची माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी शनिवारी दिली. जालन्यामधील जाम समर्थ मूर्ती चोरी प्रकरणामध्ये मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे तर मुख्य आरोपीसह आणखी एकाला ताब्यात घेण्यात आलं. तर चोरलेल्या इतर 5 मूर्ती देखील सापडल्या असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. समर्थांचे देव शोधून चोरांच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलिसांचा मंदिर विश्वस्त भूषण स्वामी यांनी आणि गावकऱ्यांनी सत्कार केला. पोलीस अधीक्षक आणि इतर तपास अधिकाऱ्यांचे सर्वांनी आभार मानले. परभणीमधील एक मोबाईल शोरूम फोडून चोरट्यांनी तब्बल 48,202 मोबाईल चोरी केले. महाराष्ट्र तेलंगण कर्नाटक आदी राज्यांमध्ये मोबाईल चोरी करणारी ही टोळी परभणी पोलिसांच्या हाती लागली आहे. गडचिरोलीमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत. भूकंपाचे केंद्रबिंदू सिरोंचा तालुक्यातील उमानूर ते झिंगानूर या परिसरामध्ये असून तीव्रता 3.8 रिश्टर स्केल इतकी होती. बेळगावमध्ये धावत्या कारनं पेट घेतला आणि या घटनेमध्ये कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. तर चालकाच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. एबीपी माझाच्या बातमीनंतर कोल्हापूरमधील सर्वच रस्त्यांची दुरुस्ती महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. तर काही दिवसांपूर्वी पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आईच्या मृत्यू रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झाला होता. त्या मार्गावरील देखील रस्त्याचं काम सध्या सुरू झालंय. पुण्यामधील मावळमध्ये भात कापणीला सुरुवात झाली. भाताखाली 12,500 हेक्टर क्षेत्र अवकाळी पावसातून इथलं भात पीक बचावलेलं आहे. त्यामुळे शेतकरी तुलनेनं आनंदात आहे. त्याच आनंदामध्ये शेतकऱ्यांची लगबग आणि भात कापणीला वेग आलाय. रत्नागिरीमधील साहिल मोरे आत्महत्या प्रकरणामध्ये नवं वळण लागलंय. पोलिसांनी त्याच्या मैत्रिणीवरच आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय. गडचिरोलीमध्ये चारमोशी तालुक्यामधील मालेरमाल येथे तलाव फुटल्यामुळे 20 एकर शेती पाण्याखाली गेली. तलाव फुटल्यामुळे हाताशी आलेलं धान्य खराब होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. चारकोपमधील हायलँड ब्रिज या इमारतीमध्ये एक 62 वर्षीय वृद्ध महिला लिफ्टमध्ये अडकून पडली होती. ही लिफ्ट 3र्या आणि 4र्या मजल्याच्या दरम्यान बंद पडली. अचानक लिफ्ट अतिवेगानं तळमजल्यावरून जाऊन आदळली. वृद्ध महिलेला यामध्ये गंभीर दुखापत झाली. रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेलं असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पाथरी नगर परिषदेनं नवीन भाजी बाजार उभारलेला आहे. या बाजारामध्ये बसल्यावरून भाजी विक्रेते आणि नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी परस्पर तक्रारी दिल्या. पोलिसांमध्ये खंडणीचा गुन्हाही दाखल झालेला आहे. प्रसिद्ध गायक अशोक निकाळजे यांची तोतया पोलिसांकडून फसवणूक करण्यात आली. कार्यक्रमाला सेलिब्रिटींना आणण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक झाली आहे. या प्रकरणामध्ये एका व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यात आला. उस्मानाबादमध्ये ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हे आपल्या उपोषणावरती ठाम आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती विश्वास आहे पण पैसे जिल्हाधिकारी यांच्याकडे आल्यावरती स्वतःहून आंदोलन मागे घेणार असल्याचं कैलास पाटील यांनी म्हटलंय.
दिवाळीच्या सुट्ट्या आणि त्यामध्येच आलेल्या वीकेंडमुळे पालघरमधील पश्चिम किनारपट्टीवरती केळवे पर्यटन स्थळावरती पर्यटक गर्दी करत आहेत, त्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय आणि त्यावरती अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळाला आहे। वसईमध्ये दुचाकी इलेक्ट्रिक गाडीच्या बॅटरीने अचानक पेट घेतला, यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। तेलंगणा राष्ट्र समितीच्या 3 आमदारांना भाजपकडून फोडण्याचा प्रयत्न केल्याचा दावा टीआरएस कडून करण्यात आला, परंतु आम्ही त्यांचे आमदार फोडले नाही तशी मंदिरामध्ये शपथ घेतल्याचा भाजप प्रदेशाध्यक्षाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। बीसीसीआयच्या कार्यकारिणीमध्ये 1983 विश्वचषक जिंकणाऱ्या संघामधील आणखी एक खेळाडूची भर पडलेली आहे। खेळाडू प्रतिनिधी म्हणून क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांची निवड झालेली आहे, त्यांनी अशोक मल्होत्रा यांचा 402 विरुद्ध 230 मतांनी पराभव केला। अभिनेत्री कंगना रनौतला 2024 ची लोकसभा निवडणूक लढवायची आहे आणि त्यासाठी तिनं तसा मानसही बोलून दाखवलाय। एका राष्ट्रीय चॅनलच्या कार्यक्रमामध्ये तिनं ही प्रतिक्रिया दिली, भाजपनं तिकीट दिलं तर हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघामधून आपण निवडणूक लढवण्याची तिची इच्छा आहे असं तिनं प्रतिपादन केलंय। एखाद्या नात्यामध्ये प्रेमाबरोबर शारीरिक आकर्षण आणि अनुकूलता असणं आवश्यक असतं, तसंच लग्न न करताही माझ्या नातीला मुलं झालं तरी मला कोणतीही अडचण नाही असं जया बच्चन यांनी म्हटलंय। त्यांनी व्हॉट द हेल नव्या या पॉडकास्ट चॅनलवरती विधान केलेलं आहे। विशेष म्हणजे हे चॅनल त्यांची नात नव्या नवेली नंदा हिनं सुरू केलंय। दहशतवाद विरोधी समितीच्या बैठकीमध्ये पाकिस्तान पुन्हा तेच रडकाणं पाहायला मिळालं। 26/11 दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानमधील हाफिज सईद सारख्या दहशतवाद्यांचा समावेश होता, तेव्हा त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केली। इस्रोनं LVM3 या सर्वात मोठ्या रॉकेटच्या CE20 इंजिनची यशस्वी चाचणी घेतली। अवघ्या 20 सेकंदांमध्ये 4 टन वजनी रॉकेटचा उड्डाण परीक्षण पार पडलं। नव्या वर्षाच्या सुरुवातीला वनवेब इंडिया 1 आणि 36 उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी याच इंजिनचा वापर केला जाणार आहे। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।